चला धडा वाचूया मराठी शाळा प्रस्तुत नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक छोटासा धडा घेतलेला आहे. आता आपल्याला वाचन आणि लेखन सराव पाहायचा आहे, चेक करायचं आहे विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला वाचन आणि लेखन. तर आपण जाऊया वर्गामध्ये आणि धड्याचं वाचन आणि लेखन पाहूया. चला माझ्याबरोबर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते मुलींना पण नमस्कार. नमस्ते. ओके, काय चालू आहे रे? धडा लिहायचं चालू आहे का? हां. हा धडा तुम्हाला आवडला का? लिहायला आवडलं का? वाचायला आवडलं का? खायला आवडलं का? अरे धडा धडा खातो का आपण? करतो आपण, लिहितो आणि वाचतो. ठीक आहे, ठिकाणी आता आपण बघूया. काही मुलांचं लिखाणकाम चालू आहे धड्याचं, आपण त्यांच्या वहीमध्ये बघणारच आहोत. मुलींचं पण चालू आहे आमच्या लिहायचं. या ठिकाणी मुलांचं लिखाणकाम चालू आहे, तुमचं लिहायचं होऊ द्या, नंतर आपण काय करूया, वाचन पण घेणार आहोत. ठीक आहे, चला लिहायचं आहे. छान, आमच्या दीदीचं झालेलं आहे या ठिकाणी लिखाण. वा वा वा, छान. काय नाव आहे दीदी तुझं? जान्हवी. छान, अक्षर चांगलं काढते तू. हा हा, असं चांगलं अक्षर काढायचं. या पण आमच्या दीदीचं झालेलं आहे. छान, लिखाणकाम चालू आहे. आप्पी आहे आपली ती. छान, या ठिकाणी लिखाणकाम चालू आहे आणि एका दीदीचं या ठिकाणी झालेलं आहे. दीदी वही दाखव तुझी. छान, काय धड्याचं नाव? फुगा. फुगा, वा छान. फुगा आवडतो तुला? छान. या ठिकाणी लिखाणकाम उरकत आलेलं आहे. मुलांपेक्षा मुलींचं लिखाणकाम फास्ट होतं आहे हे आपल्याला मान्य करावं लागणार आहे, कारण मुली फास्ट असतात. छान, लिखाणकाम होतं आलेलं. या ठिकाणी आलिया आहे आमची. आलिया वही दाखव. छान, आलियानी पण छान लिहिलेलं आहे. मुलांनो, आपल्या वर्गामध्ये लिखाणकाम लवकर कुणाचं होतं? मुलींचं लवकर होतं. आणि मग तुम्हाला लाज नाही वाटत का? अरे रे, अरे आपलं पण लवकर व्हायला पाहिजे. हा छान, आता तुमचं होत आलंय ना. छान, लिखाणकाम होत आलेलं आहे. छान, ओंकारचं पण झालंय ना. छान, दोनदा लिहिलंय. वा 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 वा, छान. आता आपण काय करूया, वाचन घेऊया. ठीक आहे आलिया, आता मला धडा वाचून दाखव. चल. फुगा. ताई फुगा बघ, छान छान फुगा. मला गुलाबी फुगा हवा. ताई तुला पण घे फुगा. मला एक आणि तुला एक फुगा. फुगा. ताई फुगा बघ, छान छान फुगा. मला गुलाबी फुगा हवा. ताई तुला पण घे फुगा. मला एक आणि तुला एक फुगा. छान, धडा वाचायला आवडतं तुला? हो. दररोज वाचन करणार का मग? हो. छान, वाचून झालेला आहे. आता आम्ही काय करतोय आपण? हा, आता मग तुम्ही पण जेवण करा आणि मी पण जातो. कमी बसू तुमच्या डब्यात? ठीक आहे, चला मग मी आलो. आपण डबा खाऊया. चला यांना सांगा डबा खायला. तुम्ही पण डबा खा. ठीक आहे, चला बाय बाय. शेअर, सबस्क्राइब, कमेंट. धन्यवाद मराठी शाळा.